नमस्कार, मी शनाया शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणेल, नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांची ग्वाही. पीएमपीएल मधील 1235 सीएनजी बसेसचा गॅस पुरवठा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड उद्यापासून करणार बंद. माहूळ मतदारसंघ शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा सलग दुसऱ्यांदा विजय. आणि पोलर आणि कंटेनर अडकल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प. आता बातम्या सविस्तराने. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे असं भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. खासदार म्हणून दिल्लीत गेल्यानंतर पुण्यासह राज्याच्या विकासासाठी मोठा निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कचरा, पाणीपुरवठा, वाहतूक या समस्यांचं आव्हान मी स्वीकारलंय. हे प्रश्न सोडवून पुण्याचा विकास करणार असल्याचं बापट यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. निवडणुका येणार होत्या, त्या आल्या, त्या झाल्या. पुढच्या 5 वर्षांमध्ये या पुण्याचा चेहरा मोहरा बदलून पुण्यातले प्राथमिक गरजेचे जे पाण्यासारखे प्रश्न असतील, वाहतुकीसारखे प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाची मी आज सखोल चर्चा वेळाअभावी करू शकणार नाही, पण व्यासपीठावर असणाऱ्या आम्हा सगळ्यांची एकत्रितपणे आरपीए असेल, सेना असेल, भाजप असेल, शिवसंग्राम असेल, ही एक जबरदस्त इच्छाशक्ती आहे की ज्या विश्वासाने 2014 लोकसभेमध्ये मान्य अनिल शिरोळे यांना मताधिक्याने पाठवलं, त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत 8 आमदार निवडून दिले, त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये 98 नगरसेवक निवडून दिले, आणि आता त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील 3.25 लाख फरकाने पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीची निवड केली. हा आमच्यावर टाकलेला विश्वास आहे. ह्या विश्वासाला यत किंचितही तडा आम्ही जाऊ देणार नाही. योग्य पद्धतीने पुण्याचं नियोजन करू, नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी करू. माझी विनंती आहे पत्रकार बंधूंना की जरूर टीका ही झाली पाहिजे, कारण लोकशाहीमध्ये मी नेहमी गमतीने म्हणतो की कवीच्या बाबतीत असं म्हणतात, जे देखेन रवी ते देखे कवी, तसं जे देखेन सरकार हो देखे पत्रकार, असं मी नेहमी गमतीने म्हणत असतो आणि ते खरं आहे. कारण समाजातल्या वेदना, समाजातली दुःख, समाजातला अन्याय, समाजातल्या विकासाची गती आणि सामान्य माणूस हा केंद्रबिंदू धरूनच पत्रकार आपल्या वृत्तपत्रांमध्ये लिखाण करत असतात, आणि हे खरं आहे आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आपली टीका, आपल्या सूचना या सकारात्मक असतील तर निश्चितपणे आमच्यात देखील सुधारणा करण्याची मनस्थिती आमची आहे. माणूस आहे, कधी निर्णय चुकतात, कधी अंदाज चुकतात, कधी परिस्थिती बदलते म्हणून काही चुका होतात, पण झालेल्या चुका मान्य करून त्या भविष्यकाळात होणार नाही याची काळजी घेणारे आम्ही आहोत. आणि म्हणून मला जर माझ्या राजकीय जीवनामध्ये सगळी वाटचाल करत असताना जसं पक्षाचे कार्यकर्ते इतर पक्षाचे कार्यकर्ते मदत करतात, तशी पत्रकार बंधूंचीही खूप मदत मला ह्या निमित्ताने झाली आहे. पीएमपीएल ही विविध कारणांनी नेहमी चर्चेत राहिली असून आता पीएमपीएल मधील 1235 सीएनजी बसेसचा गॅस पुरवठा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड उद्यापासून बंद करणार आहे, त्यामुळे पुणेकरांचे हाल होणार आहेत. जवळपास 1500 बसेसच्या माध्यमातून पीएमपीएल शहरात पुणेकरांना सेवा देते. यापैकी 1235 बसेस या सीएनजीवर चालतात. मागील 2 वर्षापासून असलेली थकबाकी आज 30.42 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. याबाबत MNGL कडून वेळोवेळी पत्रव्यवहार केला असून थकबाकी कमी करण्याबाबत पीएमपीएल कडूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. गिरीश बापट यांनाही हा सर्व विषय माहिती असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे उद्यापासून बसेसचा गॅस पुरवठा बंद करणार असल्याचं महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटेक यांनी आमची कंपनी ही भारत पेट्रोलियम आणि गेल गॅसचं जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. आम्ही जवळजवळ दररोज 30 लाख रुपयाचा CNG पुरवठा हा PMPL करत असतो, परंतु वेळोवेळी PMPL आम्हाला पैसे दिले नाहीत आणि आज ताब्यात 47 करोड ही थकबाकी राहिलेली आहे. आणि या थकबाकीसाठी वेळोवेळी शासनाकडे CNMD PMPL कमिशनरकडे नंतर मग CMO ऑफिस अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री सगळ्यांकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे, परंतु आम्हाला तसा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असा काही मिळालेला नाही. त्यामुळे आज ही थकबाकी आहे
ही थकबाकीसाठी दुसरा आमच्याकडे पर्याय उरलेला नाही, त्यामुळे आम्ही आज संध्याकाळपासून त्यांचा सीएनजी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नाग दाबल्यानंतर अखेर महापालिकेने तोंड उघडले. याबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी दोन्ही महापालिका आयुक्तांशी चर्चा करून 47 कोटीपैकी 24 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दिले जातील असं सांगत आजचं मरण उद्यावर काढलंय. पण MNGL चे अधिकारी मात्र जोपर्यंत थकबाकी भरली जात नाही तोपर्यंत CNG पुरवठा बंद करण्यावर ठाम आहेत. त्यांनी या संदर्भामध्ये महानगरपालिकेला अचानक नोटीस पाठवली. या नोटीसीला उत्तर म्हणून आम्ही गेले अनेक महिने दर महा 9 कोटी रुपये याप्रमाणे त्यांना त्यांचं जे बिल आहे त्याची पूर्तता करतो आहोत. परंतु त्यांनी जे आउटस्टँडिंग 50 कोटी रुपयाचं काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी GST धरून हे 50 कोटी रुपयाचं आउटस्टँडिंग काढल्यामुळे ही रक्कम खूप मोठी होत होती. मुंडे साहेब जेव्हा CMD होते तेव्हा त्यांनी हे GST सह पैसे देण्यास नकार दिला होता आणि तेव्हापासून हे डिस्प्यूट चालू होतं. आज PMC कमिशनर PCMC कमिशनरांशी मी स्वतः बोलले आणि माझे सहकारीसुद्धा त्याच्यामध्ये बोलले आणि आम्ही याच्यातून जो तोडगा काढलेला आहे त्यामध्ये आत्ता 24 कोटी रुपये हे आजच्या दिवसामध्ये हे MNGL PMPL जातील आणि त्यांची जी काही थकबाकी राहिलेली आहे ती त्याची पूर्तता होईल. आम्ही जो PMPL ॲडव्हान्स देतो, संचलन तूट देतो, त्याच्यातून ही आगाऊ रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे पुणे शहरामध्ये कुठेही बसेस बंद पडणार नाहीत, CNGचा पुरवठा पूर्ववत होईल यासाठी आमचे सर्व प्रयत्न आहेत. आधीच बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तशी अवस्था PMPL झाली आहे, त्यामुळे पालिकेने उर्वरित थकबाकी लवकर भरल्यास पुणेकरण ऐन उन्हाळ्यात पायाला चटके बसू नये याची खबरदारी सत्ताधारी यांनी घेणं गरजेचं आहे. महापौरांनी लक्ष घातलंय, महापालिकेचे पदाधिकारी लक्ष घालतील. गॅसच्या सप्लाय बद्दलच आता होतं, आयुक्तांशी त्या बोलल्या आणि महापालिकेचे पदाधिकारी सक्षम आहेत, कुठे पुणेकरांचे हाल आम्ही होऊ देणार नाही. मावळ लोकसभा मतदारसंघ हा पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यात विभागला गेलाय. पुणे जिल्ह्यातील चिंचवड, पिंपरी आणि मावळ तर रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत आणि पनवेल या 6 विधानसभा मतदारसंघाचा मावळमध्ये समावेश होतो. मावळ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा सलग दुसऱ्यांदा विजय झालाय. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा 2,15,913 मतांनी पराभव केलाय. श्रीरंग बारणे यांना 7,20,663 मते तर पार्थ पवार यांना 5,04,750 मते पडली आहेत. श्रीरंग बारणे यांना 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी मिळाली आहे. केवळ कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांना 1,850 मतांची आघाडी मिळाली आहे. उर्वरित चिंचवड, पिंपरी, पनवेल, मावळ आणि उरण या 5 मतदारसंघाने बारणे यांना आघाडी दिली आहे. बारणे यांना चिंचवड आणि पिंपरी या 2 विधानसभा मतदारसंघांनी तब्बल 1,38,052 मतांची आघाडी दिली आहे. याशिवाय बारणे यांना मावळ विधानसभा मतदारसंघातूनही 21,827, उरण विधानसभा मतदारसंघातून 2,888 आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातून 54,658 मतांची आघाडी मिळाली आहे. महायुती आणि महाआघाडीची आकडेवारी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पनवेल विधानसभा एकूण मतदान आहे 2,98,239, त्यात महायुतीला आहेत 1,60,385 आणि महाआघाडीला आहेत 1,25,727 मतं. कर्जत विधानसभा एकूण मतदान आहे 1,89,578 तर त्यात महायुतीला आहे 83,996 आणि महाआघाडीला आहेत 85,846 मतं. उरण विधानसभेत एकूण मतदान आहे 1,94,853 त्यात महायुतीला आहेत 89,587 मतं आणि त्यात महाआघाडीला मिळाली 86,699. मावळमध्ये एकूण मतदान आहे 2,10,327 त्यात महायुतीला मिळालेलं आहे 1,52,272 मतं आणि महाआघाडीला मिळाली 83,445 मतं. चिंचवडमध्ये एकूण मतदान आहे 2,83,003 आणि त्यात महायुतीला मिळालेलं आहे हे 1,76,475 आणि महाआघाडीला मिळालेलं आहे 69,717 एवढं मतं आणि त्यात महाआघाडीला केवळ 69,717 मतं मिळाली आहेत. तर पिंपरीमध्ये एकूण मतदान आहे 1,89,502 त्यात महायुतीला मिळालेले आहेत 1,03,235 मतं आणि महाआघाडीला केवळ 61,941 मतं मिळाली आहेत. मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली एक्झिट जवळ यूटर्न घेताना एक महाकाय पुलर आणि कंटेनर अडकल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या कंटेनरने रस्त्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर यूटर्न घेतला, मात्र आकाराने मोठा असलेल्या या पुलरला टर्न बसण्याने पुलर आणि कंटेनर हे रस्त्यात अडकले, त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या 3 लेन आणि पुण्याकडे जाणारी 1 लेन बंद झाली होती. या घटनेची माहिती समजताच
आयआरबीच्या पथकाने आणि महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने सदर कूलर खेचून बाजूला केलाय, त्यामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास वाहतूक विस्कळीत झाली होती. द्रुतगती महामार्ग अचानक बंद झाल्याने प्रवाशांचे मात्र मोठे हाल झाले. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय शारदा टेबल टेनिस स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील लहान वयोगटापासून ते ज्येष्ठ गटातील खेळाडू सहभागी होणार आहेत. गेल्या 26 वर्षापासून शारदा ग्रुपच्या वतीने ही स्पर्धा घेतली जात असून अनेक नवके खेळाडू या स्पर्धेतनं विजयी होत त्यांनी राज्यांचं नेतृत्व केलंय. त्यामुळे दिवसेंदिवस टेबल टेनिसची व्याप्ती वाढावी, नवीन खेळाडू तयार करून त्यांना ऑलिम्पिकपर्यंत नेण्याची संधी या स्पर्धेतनं दिली जाते असं राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष राजीव बोडस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. या पत्रकार परिषदेला स्मिता बोडस आदी मान्यवर उपस्थित होते. टुर्नामेंट उद्यापासून सुरू आहे. आज आता ड्रॉ आणखीन फिक्स्चर सगळी फायनल होतील आणि 7 दिवस ही टुर्नामेंट चालणार आहे. आपल्याकडं स्टॅटची टेबल्स आहेत, त्यात 3 टेबल्स आहेत, त्याच्यावरती 7 दिवस टुर्नामेंट होईल. आणि यावेळेला आपण डबल्स इंट्रोड्यूस केले आहेत, मिक्स डबल्स पण आहेत आणि 15 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी सुद्धा आपण यावेळेला डबल्स इंट्रोड्यूस केले आहेत. सो वेटरन्सच्या पण आपण ओपन टुर्नामेंट्स घेतो. सो वेटरन्ससुद्धा नवीन एक आपल्या दृष्टीने हे ॲड झालेला आहे इव्हेंट. आणि ही आता आपलं 26वं वर्ष आहे आपण कंटिन्युअसली टुर्नामेंट शारदामध्ये घेतो. गिरीप्रेमीच्या कांचनजुंगा इको मोहिमेमध्ये इतिहास घडलाय. एका संघाच्या 10 सदस्यांनी 8,586 मीटर उंचीचे जगातील तिसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आणि भारतातील सर्वोच्च शिखर एका दिवशी गाठलंय आणि हा एक विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. आकर्षक रंग आणि पारंपरिक नक्षीच्या अस्सल जुन्या भरझरी पैठणी साड्या, चंदनी लाकडाच्या कलाकुसरीच्या वस्तू, विविध धातूंचं कलात्मक आर्टिकल यासह अनेक दुर्मिळ वस्तूंचा खजिना आजपासून पुणेकर रसिकांसाठी बालगंधर्व कलादालनात खुला असणार आहे. या कार्यक्रमाला राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या व्यवस्थापन मंडळाच्या कार्यकारी समितीचे सदस्य सुंधवा रानडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक श्याम मोटे, इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर आयटेम्सचे चेअरमन प्रदीप सोहनी आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त तसंच आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस या दोन्हीचं औचित्य साधून या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. बालगंधर्व कलादालनात आयोजित हे प्रदर्शन रविवार दिनांक 26 मे पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 यावेळेत रसिकांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे. केंद्र सरकारने गेल्या 5 वर्षात केलेली विकास कामे आणि मजबूत पक्ष संघटन यामुळेच मोठ्या मताधिक्याने माझा विजय झाल्याचं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलंय. निवडणुकीनंतर पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट हे आपल्या सोबत आहेत. पालकमंत्री गिरीश बापट, त्यांच्याशी आज आपण बातचीत करूयात. मला तुम्हाला विचारायचं आहे की पुण्याचे जे विकास आराखड्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांबाबत तुम्ही पुढची भूमिका काय असणार आहे, काय करणार आहात? एक तर काँग्रेसने 10 वर्ष हा विकास आराखडा मंजूर केला नव्हता आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांच्याचकडे ते खाते त्यांनी लक्ष घातलं आणि पुण्याचा विकास आराखडा आम्ही आता मंजूर केलेला आहे. हे करत असताना आम्ही PMRDचाही विकास आराखडा आता मंजुरीकरता घेतलेला आहे. त्याचाही अभ्यास चालू आहे आणि तोही काही महिन्यांमध्ये प्रकाशित होईल. जेव्हा आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅनच नसतो, म्हणजे आपल्यापुढे काही कार्यक्रमच नसतो, तेव्हा विकास काय करणार? आणि शहराचा विकास हा नेहमी नियोजनबद्ध झाला पाहिजे, नाहीतर मग शहरीकरण इतक्या मोठ्या संख्येने आत्ता वाढतं आहे आणि नागरी सुविधा ह्या उपलब्ध होत नाही आहेत आणि त्यातून सामान्य जनतेला त्रास होतो. आणि म्हणून आम्ही आता डेव्हलपमेंटची कामं जी आहेत ती सुरू केलेली आहेत. ह्याच्यात भूसंपादनाच्या सारख्या गोष्टीत मात्र खूप कायदेशीर आणि कोर्ट कचेऱ्यांच्या अडचणी निर्माण होतात. पण आता TDR असेल, TDRच्या माध्यमातून किंवा काही ठिकाणी आम्ही देखील ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना आम्ही पैसे देतो जागेच्या मोबदल्यात. तेच इतके मोठ्या प्रमाणावर पैसे लागत आहेत की तेवढे पैसे देऊन मग मिळालेल्या जागेवर विकास करणं हे आर्थिकदृष्ट्या थोडंसं अवघड होतं आहे. पण आम्ही ते आव्हान स्वीकारलेलं आहे आणि पुणे शहरामध्ये विकास आराखडा मंजूर करून आता त्या आराखड्याप्रमाणे आपलं काम चाललं आहे. काय झालं की पुणे असं वाढत गेलं आम्बासारखं. खरं म्हणजे चंदीगड असेल, पाँडेचेरी असेल, ही शहरं आधी प्लॅन झाली. आता अमरावती म्हणून जे हैदराबादला होते ते,
पण पुणे शहर असं नाही झालं, ही सगळी नदीकाठी वसलेली शहरं जशी लोक येतील तशी राहत गेली आणि त्यामुळे रस्ते, नागरी सुविधा, STP प्लांट वगैरे अशा खूप गोष्टी त्याच्यात राहून गेल्या आहेत, पण ह्या विकास आराखड्याच्या माध्यमातून आम्ही त्या सगळ्या पूर्ण करतो. आणि पुणे मेट्रो आणि पाणी पुरवठा याविषयी तुम्ही काय सांगाल, तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, पुणे मेट्रोचा तर आम्ही आग्रह धरला. आपल्याला माहिती नसेल की पुण्यात मेट्रो व्हावी ही चर्चा 10 वर्ष चालू होती, फाईल पुढे जात नव्हत्या. आमचं सरकार आल्यानंतर, महापालिका आमच्या ताब्यात आल्यानंतर आणि एकंदरच मेट्रोची गरज लक्षात घेता माननीय पंतप्रधान स्वतः 2 वेळा इथे आले आणि आता 3 मोठे मेट्रोचे ट्रॅक आम्ही करतो. ते पूर्ण झाले की आणखीन त्याच्यात भर घालून आम्ही मेट्रोचं जाळं पुण्यात विणू, कारण वाहतुकीची कोंडी सोडवण्याकरता तो एक सक्षम उपाय असा आम्हाला वाटतं. आणि तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आला, तर त्याविषयी तुमच्या भावना काय आहेत? नाही, मी तेवढं मोठं कामच केलेलं आहे. म्हणजे मी गेले अनेक वर्ष माझ्या आयुष्यात सामाजिक कामाशिवाय काहीच केले नाही. मी टेल्कोत नोकरीला होतो आणि त्याच्यानंतर मी व्यवसायही केला नाही. मला पैसे कमवायची इच्छाच नाही. मला असं वाटतं की आपलं जे देवाने हे आयुष्य दिले त्यात समाजसेवा करावी आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचं काम मी करतो. त्यामुळे गेली अनेक वर्ष, 40 वर्षापेक्षा जास्त काळ ह्या पुणे शहरामध्ये सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग असणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे पुणेकरांच्या नेमक्या गरजा काय आहेत, आपण काय पुण्यात केलं पाहिजे ह्याची थोडीशी जाण मला आहे आणि अनेक लोकांच्या सल्ल्याने चर्चा करून एक चांगलं काम पुण्यात करण्याचा माझा मनोदय आहे. आणि EVM आणि काँग्रेसने जो आक्षेप घेतला मतमोजणीच्या वेळी, तर त्याविषयी काय सांगाल? यात काही सांगण्यासारखं नाही आहे. शेवटी नाचता येणं अंगण वाकडे अशी जी म्हण आहे ना, तसं निवडून येता येणार आणि EVM वाकडे अशी काँग्रेसने म्हण केली, त्यात काही अर्थ नाही. आता मागच्या 5 राज्यात निवडणुका झाल्या, आम्ही हरलो, आम्ही कुठे EVMला दोष दिला? असं आहे की जे नवीन आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याच्यातला तो मतदानाचा प्रकार आहे आणि त्यात काही असेल तर दुरुस्त करावं. त्यांना सुप्रीम कोर्टाने चॅलेंज केलं, त्याला निवडणूक आयोगाने चॅलेंज करून सांगितलं की तुम्ही या, आम्हाला दाखवा काय आहे ते, पण काहीच दाखवू शकले नाहीत. त्यामुळे आता आपला पराभव दिसत असताना तो पचवण्याची ताकद नाही आणि म्हणून EVMच्या नावाने खडे फोडून पराजयाचं खापर EVMच्या नावावर फोडण्याचं काँग्रेसचं काम चालू. आणि पुण्याचे कोणते प्रश्न तुम्ही संसदेमध्ये मांडणार आहात दिल्लीला? नाही, आता मी मगाशी म्हटलं तसं पुण्याचे खूप प्रश्न आहेत. विशेषतः पुण्याचे प्रश्न म्हणण्यापेक्षा पुण्याच्या प्रश्नाला मोठ्या प्रमाणावर केंद्राकडनं निधी उपलब्ध करून देणं ह्याच्यात मला जास्ती रस आहे आणि निश्चितपणे मी दाव्याने सांगतो की मागील वेळपेक्षा ह्यावेळेला पुण्यामध्ये जास्त निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्याला आणि महापालिकेला उपलब्ध होईल. पुण्याचे अनेक प्रश्न यावेळेस संसदेत मांडले जातील याची आपल्याला खात्री बापटांनी दिलेली आहे. तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणेल, नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांची ग्वाही. PMPL मधील 1235 CNG बसेसचा गॅस पुरवठा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड उद्यापासून करणार बंद. मावळ मतदारसंघ शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा सलग दुसऱ्यांदा विजय. आणि पोलर आणि कंटेनर अडकल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.